विशाल पाटील की चंद्रहार पाटील, महाविकास आघाडीचा घोळ मिटेना। 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, जेईई, सीईटी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। सांगली लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार संजय पाटील यांची उमेदवारी घोषित करत मुसंडी मारली आहे। संजय पाटील यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे, पण महाविकास आघाडीचा घोळ अजून मिटलेला नाही। सांगलीची जागा कुणाला सुटणार याचा तिढा अजून सुटलेला नाही। सांगलीच्या जागेवर शिवसेनेनेही हक्क सांगितला आहे। शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील इच्छुक आहेत। त्यांनी जोर बैठका मारायला सुरुवात केली आहे। काँग्रेसकडून विशाल पाटील इच्छुक आहेत। ते गेल्या वर्षापासून तयारीत आहेत। त्यांना आघाडीने गॅसवर ठेवलं आहे। आघाडीचे चांगले दिवस आहेत, पण आघाडीतल्या कुरघोड्या शह काटशहच्या राजकारणात आघाडी पिछाडीवर पडली आहे। आघाडीतले नेते एकमेकांच्या पायात पाय घालत आहेत। विशाल पाटलांना आणि दादा घराण्याला गाडण्यासाठी आघाडीतले नेते सज्ज आहेत। विशाल पाटलांनी विश्वजित कदमांशी जुळवून घेतले आहे। दोघात चांगले सख्य आहे, पण जयंत पाटील अजूनही वाकडी चाल सोडायला तयार असल्याचं दिसत नाही। या सगळ्या पूर्वापतीत आघाडीची बिघाडी व्हायची वेळ येऊ नये। भाजपातही मतभेद आहेत, पण ते मिटवत त्यांनी संजय पाटलांची उमेदवारी घोषित केली आहे। तूर्तास त्यांनी आघाडी घेतली आहे। आघाडीचा तिढा कधी सुटणार आणि परस्परांची जिरवण्याची खुमखुमी कधी कमी होणार, एकमेकांची वाट लावल्याशिवाय थांबणार की नाही, असे प्रश्न या निमित्तानं पडल्याशिवाय राहत नाही।